ओला नारळ घरामध्ये कशा प्रकारे 6 महिन्यापर्यंत आपण स्टोअर करून ठेवू शकतो आणि त्यापासून खोबरा बर्फी, खोबऱ्याचे लाडू कशा प्रकारे बनवायचे, अतिशय सोपी पद्धत आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर मी या ठिकाणी नारळ घेतलेला आहे, 1 किंवा 2 नारळ घेऊ शकतात. नारळ फोडून घेतलेला आहे, असे 2 हे तुकडे करून घेतलेले आहे नारळाचे. त्यानंतर या आतील खोबरं इझिली काढण्यासाठी कढईमध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. त्यामध्ये स्टँड ठेवून घेतलेलं आहे, साधारण 1.5 ग्लास पाणी टाकून घेतल्यानंतर पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. त्यानंतर चाळण किंवा अशा प्रकारे प्लेट ठेवायची आणि त्या प्लेटवरती फोडलेला नारळ ठेवून घ्यायचा आहे. त्यानंतर झाकण ठेवायचं आणि 10 ते 15 मिनटं हा नारळ जो ठेवलेला आहे तो वाफाळून घ्यायचा आहे. आता 15 मिनटं झालेले आहे, झाकण उघडून घेते आणि नारळ हा कढईच्या आतून काढून घेते. हा जो नारळ आहे आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे. पूर्णपणे थंड झाल्यानंतरच करवंटीच्या आतील खोबरं हे काढायचं आहे. अशा प्रकारे सुरीचं टोक हे फक्त लावताच लगेचच इझिली हे खोबरं बाहेर निघत असते. अशा प्रकारे एकदम सोपी आणि इझी ही पद्धत आहे नारळाच्या आतून खोबरं हे बाहेर काढण्याची. तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे खोबरं हे काढून घेतल्यानंतर हा जो खालचा काळा भाग आहे हा आपल्याला काढून टाकायचा आहे. तर त्यासाठी मी पील रिमूव्हरचा वापर करते. पील रिमूव्हरने अशा प्रकारे हा काळा भाग काढून घेते. तर अशा प्रकारे वेळ न लागता झटपट खोबऱ्याचा हा काळा भाग पील रिमूव्हरने निघत असतो. तुम्हाला जेवढ्याही क्वांटिटीमध्ये नारळ घ्यायचे असतील तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही नारळ घेऊन अशा प्रकारे साली काढून घ्यायची आहे. त्यानंतर स्वच्छ हे धुवून घेतलेलं आहे, अशा प्रकारे सुरीने काप करून घ्यायची आहे. बारीक बारीक काप करण्यासाठी सुरीचाही वापर करू शकतात किंवा आणखी मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते. तर चिप्सची खिसणी आपल्या प्रत्येकाच्याच घरात तर अवेलेबल असते, अशी खिसणी घेऊन त्यावरती खोबऱ्याची ही जी वाटी आहे ती खेसायची आहे. म्हणजे असे एकदम बारीक स्लाइट हे खाली पडत असतात. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकतात एकदम पांढरे शुभ्र असे बारीक बारीक हे काप तयार झालेले आहे. त्यानंतर काय करायचं, मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा प्रकारे थोडे थोडे हे काप टाकायचे आहे. त्यानंतर झाकण बंद करून प्लस मोडवरती चालू बंद मिक्सर केल्यानंतर अशा प्रकारे हा केस तयार होत असतो. थोडासा जाडसर वाटत आहे, आणखी मी थोडंसं प्लस मोडवरती फिरून घेते आणि पुन्हा मी तुम्हाला दाखवते. अगदी आपल्याला जसा पाहिजे तसाच हा बारीक झालेला आहे. अशा प्रकारे डेसिकेटेड रेडीमेड जशा प्रकारे असते त्यानुसार हे बारीक करून घ्यायचं आहे. आता हे काढून घेते आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये राहिलेले संपूर्ण काप अशा प्रकारे थोडे थोडे टाकून आपल्याला हे प्लस मोडवरती वाटून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकतात हे सुद्धा असे हे वाटून झालेले आहे. संपूर्ण खोबऱ्याचा खिसा वाटून झाल्यानंतर कढईमध्ये टाकायचा आहे आणि परतत घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम सुद्धा चालू आहे. यामध्ये आपण तेल तूप काही टाकलेलं नाही, फक्त कढईमध्ये खोबऱ्याचा खिसा टाकून घेतलेला आहे आणि तो गॅसवरती असा परतत घेतला का 10 ते 15 मिनटामध्येच हा खोबऱ्याचा खेस कोरडा होत असतो. फक्त आपल्याला यामध्ये काही घालायचं नाही, अशा प्रकारे परतत घ्यायचं आहे डेसिकेटेड कोकोनट घरच्या घरी तयार करण्यासाठी. तर सध्या सणासुदीचे दिवस आहे आणि प्रत्येक नैवेद्यासाठी आपल्याला अशा प्रकारे डेसिकेटेड कोकोनट तर हे लागतच असते. तर असं हे डेसिकेटेड कोकोनट घरच्या घरी कमी बजेटमध्ये कमी वेळामध्ये झटपट तयार होत असते. असं परतून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकतात पूर्णपणे हे कोरडं झालेलं आहे, अजिबात चिटकत नाही आणि जळालेलं सुद्धा नाही. गॅसची फ्लेम मीडियम ते कमी असल्यामुळे पूर्णपणे हे कोरडंही झालेलं आहे आणि अजिबात जळालेलं नाही. एकदम पांढरशुभ्र जसं आपण रेडीमेड डेसिकेटेड विकत आणतो ना तसं हे घरी तयार होत असते. असं हे तयार झालेलं डेसिकेटेड कोकोनट हवाबंद डब्यामध्ये बर्नीमध्ये भरून फ्रीजमध्ये स्टोअर करून घेऊ शकतात. 6 महिने ते 1 वर्षापर्यंत आपण या डेसिकेटचा वापर करू शकतो, अजिबात खराब होत नाही. यापासून आपण मोदक, लाडू,
खोबरा बर्फी, खोबरा पाक वेगवेगळ्या अशा रेसिपीज बनवून घेऊ शकतात। तर आता या डेसिकेटेड कोकोनट पासून लाडू कसे तयार करायचे ते मी तुम्हाला दाखवत आहे। आधी डेसिकेटेड कोकोनट पाहूया, झालाय ना अगदी रेडीमेड सारखा पांढरा शुभ्र आणि तशाच प्रकारे। तर कढईमध्ये फक्त एक चमचा आपल्याला तूप लागणार आहे। तूप टाकून घेतल्यानंतर 2 कप खोबऱ्याचा केस घेतलेला आहे, 1 कप टाकून घेतलेला आहे। हा दुसरा कप गॅसची फ्लेम मीडियम आहे, मीडियम गॅसवरती 1/2 मिनिट फक्त हा जो केस आहे डेसिकेटेड कोकोनट परतून घ्यायचा आहे। त्यानंतर 1 कप साखर घेतलेली आहे, साखर टाकून घ्यायची, परतून घ्यायचं पुन्हा। असं थोडं परतून घेतलं का दूध घेतलेलं आहे, तर ज्या कपाने आपण खोबऱ्याचा केस आणि साखर टाकलेली आहे त्याच कपाने 1/2 कप हे दूध घेतलेलं आहे। दूध आपल्याला नॉर्मलच घ्यायचे आहे, गरम वगैरे केलेलं नाही। तर या लाडूच्या मिश्रणामध्ये दूध टाकून आपल्याला परतून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची, म्हणजे हे जे मिश्रण आहे हे करपणार नाही किंवा जळणार नाही। असं परतत घेतलं का 3 ते 4 मिनिटांमध्ये जी आपण साखर वापरलेली आहे त्या साखरेचा पाक व्हायला सुरुवात होते आणि मिश्रण असं चिकटसर होते। तर चेक करून घ्यायचं आहे आणि अशी गोल गोळी तयार व्हायला लागली का म्हणजे लाडूसाठी अगदी परफेक्ट हे मिश्रण तयार झालेलं आहे। ओळखून गॅस बंद करून घेतलेला आहे आणि अगदी कोमट आहे हे मिश्रण। तर गरम गरम मिश्रणाचेच लाडू आपल्याला वळून घ्यायचे आहे। तर हव्या त्या साईजमध्ये लाडू हे वळून घेऊ शकतात, लहान किंवा मोठ्या। तर मीडियम अशा साईजमध्ये मी तुम्हाला लाडू हे तयार करून दाखवत आहे। असा लाडू हा वळून घेतला का छान गोल गरगरीत हा लाडू तयार होत असतो। त्यानंतर कोरडा हा डेसिकेटेड राहू दिलेला होता थोडा, त्या डेसिकेटेड कोकोनटमध्ये अशा प्रकारे बुडून घ्यायचा। त्यानंतर मार्केटमधून आपण जसे खोबऱ्याचे खिसाचे लाडू विकत आणतो तशाच प्रकारचे हे लाडू तयार होत असतात। लाडू बांधायलाही जास्त वेळ लागत नाही, अगदी पटापट हे लाडू बांधले जातात। मिश्रण थोडस गरम आहे, हाताला झटके लागत आहे, तरी सुद्धा वेळ न लागता अगदी झटपट हा लाडू गोल गरगरीत होत आहे। अशाच प्रकारचे संपूर्ण लाडू तयार करून घ्यायचे आहे आणि लगेचच ते खोबऱ्याच्या किसामध्ये अशा प्रकारे फिरून घ्यायचे आहे। दुसरा सुद्धा लाडू तयार झालेला आहे। तर अशाच प्रकारे मी संपूर्ण लाडू हे तयार करून घेतलेले आहे। तुम्ही पाहू शकता छान असे पांढरे शुभ्र, दिसायला मस्त, चवीला सुद्धा छान असे लागत असतात। प्रसादासाठी तर अगदी झटपट तयार होणारी रेसिपी आहे। डेसिकेटेड कोकोनट घरात बनवून ठेवलं का जेव्हा आपल्याला गरज भासली तेव्हा आपण पटकन अशा प्रकारचे लाडू हे तयार करून घेऊ शकतात। तर आपण लाडूची रेसिपी पाहिली, तर यापेक्षा सुद्धा झटपट तयार होणारी नारळाची बर्फी कशी तयार करायची ते पाहूया। तर नारळ फोडून, वाफाडून, त्यामधलं खोबरं काढून, त्याचे काप करून, मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून, इथपर्यंत तुम्ही सर्व ही प्रोसेस पाहिली। तर आपल्याला सेम तशीच प्रोसेस करायची आहे, पण आपण हे जे कढईमध्ये डेसिकेटेड कोकोनट खोबऱ्याचा केस टाकून परतून घेऊन तो पूर्णपणे कोरडा करून घेतलेला होता आधी, तर तसं न करता फक्त डेसिकेटेड कोकोनट म्हणजे खोबऱ्याचा केस झाल्यानंतर हा ओलाच असताना कढईमध्ये टाकायचा आहे आणि फक्त 1/2 मिनिटच आपल्याला हा परतून घ्यायचा आहे। तर पूर्णपणे कोरडा करायचा नाही, फक्त 1/10 मिनिटं परतून घेतल्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे 1 चमचा तूप। तर मैत्रिणींनो, हा जो खीस आहे पूर्णपणे ओला आहे, आपल्याला अजिबात हा पूर्णपणे कोरडा करायचा नाही। तुपामध्ये पुन्हा 1/2 मिनिट हा परतून घेतल्यानंतर त्यामध्ये लगेचच आपल्याला टाकायची आहे साखर। तर 2 कप खोबऱ्याचा खीस होता, 2 कपाच्या निम्मे 1 कप साखर टाकलेली आहे। हे गोळाचं प्रमाण अगदी परफेक्ट ठरतं, तर साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात। साखर टाकून घेतल्यानंतर 1 ते 2 मिनिटं फक्त परतून घेतल्यानंतर अशा प्रकारे रंग येत असतो, म्हणजे साखर ही पूर्णपणे विरघडलेली आहे।
आता यामध्ये चवीसाठी टाकायची आहे वेलची पूड. वेलची पूड ही ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायची असली तर टाका, नाही टाकायची असली तर स्किप सुद्धा करू शकतात. वेलची पूड टाकून सुद्धा परतून घेते. तर हा ओला स्किस असल्यामुळे यामध्ये दूध वगैरे घालण्याची काही गरज नाही. फक्त 5 ते 6 मिनिटं कढईमध्ये असं परतून घेतलं म्हणजे साखरेचा पाक झाला. त्यामध्ये असं चिकटसर हे मिश्रण झालं हे चेक करायचं आहे. अशी ही गोडी झालेली आहे. त्यानंतर ताटाला तूप लावून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये गरम गरम हे मिश्रण पसरून घ्यायचं आहे. हवं वाटल्यास तर बटर पेपरही लावून घेऊ शकतात. मी बटर पेपर काही न लावता फक्त तूप लावून त्यावरती हे मिश्रण पसरून घेतलेलं आहे. असं थापून घ्यायचं एकसारखं. त्यानंतर या खोबरा बर्फीला एकदम मार्केटसारखं लुक यावं म्हणून थोडेसे ड्रायफ्रूटचे काप टाकून घेतलेले आहे. आता हे खोबरा बर्फीचं मिश्रण पूर्णपणे झालेलं आहे थंड आणि थंड झाल्यानंतर आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहे. तर पिझ्झा कटरने सुद्धा कट करून घेऊ शकतात किंवा सुरीने सुद्धा. अगदी झटपट हे कट होत असते. आपल्याला हव्या त्या साईजमध्ये वड्या पाडायच्या आहे, लहान किंवा मोठ्या. आहे ना एकदम सोपी आयडिया. तर मैत्रिणींनो, ही रेसिपीज लाडूच्या आणि खोबरा बर्फीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून सांगा. आणि आवडल्यास लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आधी सबस्क्राईब केलं असेल तर मनापासून धन्यवाद. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो नवीन व्हिडिओ पाहता येईल. वड्यासुद्धा पूर्णपणे कट करून झालेले आहे आणि तुम्ही पाहू शकतात साईज अगदी परफेक्ट झालेली आहे. कुठेही क्रॅक वगैरे न जाता पांढऱ्या शुभ्र दिसायलाही मस्त असा हा खोबरा पाक, खोबरा बर्फी घरीच तयार झालेली आहे. तर रक्षाबंधनला, दिवाळीला, सणासुदीमध्ये किंवा नैवेद्यासाठी अशा प्रकारे आपण ही बर्फी घरी तयार करून घेऊ शकतो. चला तर मग पुन्हा भेटू नवीन छानस्या रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.